आतलं जरा आळ्यातलं बी काढलं का नाही, आणि आळं असं ती माती का नाही, आळं केल्यासारखं करा. ही ही हे बघा, ही ही नाही नाही, ही गवत काढलं का नाही ह्याच्यावर सरकवायचं. हो तिकडं लय चिकल आहे का, ते नंतर काढा. मग इथलं फुडचं काढून का नाही, तिकडचं काढा त्या साईडचं. जा की म्हणून काय झालं, नाही ते काढायचं नाही, ते गौरीची काढायची नाही, ते फक्त गवत काढायचं आहे. त्यांना काय मला काढू नका मामा काय. हे बघा ही जी ही आहेत का नाही, हे बघा ही जी फुलं आहेत का नाही, ही झाड ही मोठी झाड ती काढायचं नाही. हे बघा ही काढू नका, ही फुलं आहे ते गणपतीला लागतात आपल्याला. हा गवत काढायचं आहे, कसं आहे ती नाही काढायचं, गवत पुढारी काढा आणि काय कचरा असल्याला काढायचं. हा हा देते देते, आणते घे तुम्हाला चहा देते. मला माहितच नाही तुम्ही कधी आलाय, कधी आलाय माहितच नाही पडलं, किती वाजता आलाय. हा हा ते हे बाहेरचं एवढं काढून मग आतलं आळ्यातलं काढणार का. ही इकडं का ही बाहेरचं काढून मग तिथलं झाडातलं काढणार का. हा 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 चालतंय, आणते मी चहा तुम्हाला. हा हा हाय गाईज, मी शकुंतला बंगाळे, नमस्कार. कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच आहात? चला तर चला, आज आम्ही पूजेला आम्हाला बोलवलं आहे आमच्या शेजारी, एकदम नवीन आणि छान एकदम मस्त घर बांधलं आहे त्यांनी. तर चला आग्रह केला आहे की या नक्की या सगळेजण या. तर आता चला जाऊन येऊया आणि चला चला चला. मम्मी पप्पा बघा जस्ट आलेले आहेत, शेतात गेले होते आणि दोन दिवस झालं गेले नव्हते शेतात, तर आज हां तर शेतात जाऊन आले आणि बाजार पण घेऊन आला. बघा येतं येतं बाजार पण करून घेऊन आलेत, भाजीपाला का. हां भाजीपाला आणि बाकीचं पण. सिया बघा इकडं आत्ता उठले आणि चहा बिस्किट खायला दाखवतो. ॲक्च्युली कालपासून इकडं आम्ही काम काढले. ॲक्च्युली इकडं समोर जरा गवत झालं होतं, तर आमच्या इथे एक शेजारी आजोबा आहेत, त्यांना म्हणजे असं आवड आहे काम करायची शेतातले वगैरे, मग त्यांना आम्ही पैसे देऊन ते गवत वगैरे काढायला लावलं, स्वच्छता करायला लावली. तर तुम्हाला दाखवतो आता त्यांनी किती भारी काम केले, तुम्हाला दाखवतो. म्हणजे त्यांच्या घरापाशी काम त्यांनी करत असत ना, त्यामुळे आम्ही बघून त्यांना सांगूया म्हटलं की काम हे एवढं आमचं करून द्या, तुमचं काय असेल ते पैसे घ्या. मग आम्ही त्यांना आम्ही तसं करायला लावलं, तर तुम्हाला दाखवतो कसं स्वच्छ केले तुम्ही बघून. हे बघा हे पूर्ण आपल्या गेटचा पुढचा एरिया आहे आणि हा हा हे बघा हे पूर्ण असं साईड गवत होतं ना, हे सगळं काढून आता तिथं ढीग लावलं त्यांनी. हे आता सगळं आम्ही मागे नेऊन वाळल्यानंतर जाळून ठेवतो. हां तर हे बघा हे आम्ही दगड असे निघतात ना, त्यामुळं गवत काढत नव्हतो, पण आता खूप वाढलं होतं म्हणून काढ्या म्हटले एकदा. कायम कसं होतं आम्हीच काढतो ना गाईज, तर ह्या टायमाला काय झालं सांगतो, आम्हाला वेळच भेटलं नाही तर म्हटलं काढून घेऊया सगळं. तर बघा हे बघा पूर्ण ही साईड पण पूर्ण बाजू काढून घेतलेली आहे आणि ही बाजू पण पूर्ण काढून घेतलेली आहे आणि बॅक साईडला पण तुम्हाला दाखवतो, बॅक साईडला पण पूर्ण काढून घेतलेलं, म्हणजे जे भिंतीच्या कडेला गवत झालेलं असते ना ते पूर्ण काढून घेतलं. काय होतं इथं सापांचं वगैरे जरासं रिस्क आहे, मग भिंतीच्या कडेला साप वगैरे येऊन बसतात. तर हे बघा पूर्ण भिंत स्वच्छ करून घेतलेली आहे, त्यामुळं हे एवढं स्वच्छता करून घेतले. आता पावसाळा आहे म्हटल्यावर हे उगवणारच, किती जरी स्वच्छ केलं आम्ही कायम बघताय तुम्ही, दोन तीन महिन्यात आम्ही काढतोय तरी, पण ह्या टायमाला जरा वेळ भेटला नाही मग, त्यामुळं त्यांच्याकडून काढून घेतलं. आता गाईज बघा आल्या आल्या लगेच मम्मीचं बघा चालू झालं, इकडं भाजीपाला आणला तर लगेच बघा निवडत बसावं लागलं बघा सगळं. आणि हे बघा भेंडी पण आणली आपल्या शेतातली हार्वेस्ट करून, हां आणि बाकी बाजार पण आणलाय थोडा भाजीपाला. तर मम्मीचं असं असते बघा, जरा पण त्याला असं ठेवायला ना खराब होतात ना भाज्या वगैरे ह्या दिवसात,
तर लगेच आल्या आल्या पहिला स्वच्छ करून ठेवलं एकदा की मग आठवडाभर काय त्याला होत नाही. हां आणि व्यवस्थित म्हणजे वापरता पण येते, नाही तर असंच जर ठेवलं तर त्यातले निम्मे अर्धी सडून खराब होऊनच जाते. तेच की, कारण की महाग मुलका जाणं ह्या दिवसात कसं भाजीपाला तुम्हाला माहीतच असेल की खूप महाग होते. हां तिकडं वह्यांचं सियाचं बघा काय चाललंय. लगेच यांना असं भाजीपाला आणलं की यांना लगेच काहीतरी दिसलं खेळायला लगेच घेतात यांनी.